बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव घेऊन दुकानदारी चालवत असते. नागपुरामध्ये नागपूरमधली आपण ही सगळी दृश्य पाहतोय. भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू केलेलं आहे. राज्यभरामध्ये आज भाजप आंदोलन करणार आहे आणि ठिकठिकाणी या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. निषेध अशा आशयाचे बॅनर हाती घेऊन भाजप आता आक्रमक झालेली आहे आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जाते. त्याच्यामध्ये ते इतकं भान दिसून गेलेले आहे की त्यांना आपल्या कोणत्याही गोष्टीची कोणत्याही कृत्याची जाणीव राहिली नाही. त्याच्यामुळे काँग्रेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अवमान प्रकरणी तृणमूलच्या खासदारांनी व्हिडिओ शूटिंग केलेलं होतं. तसंच राहुल गांधी यांनी त्यांचा व्हिडिओ शूट केलेला होता. अवमान करतानाचा आणि त्यांची नक्कल करतानाचा हा व्हिडिओ होता आणि याच संदर्भात राहुल गांधी यांच्या विरोधात आता भाजप आक्रमक झालेली आहे. भाजपनं ठिकठिकाणी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. नागपूरमध्ये भाजपनं आंदोलन आता सुरू केलेलं आहे आणि आपण पाहतोय राहुल गांधी यांचा निषेध. अशा प्रकारची घोषणाबाजी सध्या नागपुरामध्ये पाहायला मिळतीय. राज्यभरामध्ये सध्या भाजप आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल गांधी यांच्या विरोधात आता भाजप आक्रमक झालेली आहे. जगदीप धनखड यांच्या अवमानचं हे सगळं प्रकरण आहे. एका खासदाराने त्यांची नक्कल केलेली होती आणि त्यांचं व्हिडिओ शूटिंग राहुल गांधी यांनी केलेलं होतं आणि याच संदर्भात राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये आता भाजप आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राज्यभरामध्ये सध्या भाजप आंदोलन करताना आपल्याला दिसून येतंय आणि नागपुरामध्ये सध्या हे आंदोलन